तर मित्रांनो, आज आपण बदलापूर या ठिकाणी DSP ग्रुप यांच्या दावणीची मुलाखत घ्याल. दादा, दावणीला असणाऱ्या बैलाचं नाव सांगा ना. आमच्या या बैलाचं नाव आहे टिचकी. खरेदी केले का घरच्या गाईचा आहे? हा बैल आमच्या घरच्या गाईचा आहे. आम्ही आंबा येथून शिवाजी भाग्यवंत यांच्याकडनं खरेदी केलेला बैल आहे. आणि आमचे संजय ड्रायव्हर, जे गाडीचे ड्रायव्हर आहेत, त्यांनी घेतलेला बैल आहे. आणि आम्ही स्वतःची गाडी म्हणून ही गाडी आमची आज परत अड्ड्यामध्ये पलवलेली आहे. याची पारख कशी काय केली त्यांनी? आमच्या ड्रायव्हरला खूप अनुभव आहे. आमचा ड्रायव्हर कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहे. त्याच्यामुळं त्यांनी पारख केली आणि आमच्या दावणीला हा बैल आलेला आहे. तुम्ही घेतला तेव्हा किती वयाचा होता? हा एकदम लहान होता. त्याला सराव केला आणि त्याच्यानंतर तो सक्सेस झाला. तरी पण एक किती दाती होता तेव्हा? दाती आदात होता. तुम्हाला असा गावठी बैल घेण्याचा एक वेगळा वैशिष्ट्य काय दावणीमध्ये? आता संदीप संजय यांचं वडील आहेत, त्यांना लय अनुभव आहे. त्यांना पूर्वीपासून गावठी बैलाचा जास्ती शौक आहे. आणि ते आमचे मामा असल्यामुळं त्यांनी काय सांगितलं का, गावठी बैल आपण घ्यायचा शर्यतीला. त्याच्यामुळं त्यांना अनुभव असल्यामुळं त्यांनी घेतलेला आहे. हा कसा स्पीड कसा लावतो याचा? त्याचा स्पीड हे जनतेला सर्वांना माहिती आहे. आणि शर्यती क्षेत्रात आम्ही त्याचा वापर भरपूर वेळा केला आहे, चांगले चांगले शर्यतीमध्ये. त्याच्यामुळे त्याचा काही सांगण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही कुठल्याही दोन्ही खांदी कुठेही कधी कोणाशी बी शर्यत खेळायला आम्ही कधी पण तयार असतो. आम्ही स्वतःहून कोणावरती फिरवत नाही आणि कोणा आम्ही नाव देतोय, आमच्यावरती कोणी पण फिरवावा आम्हाला कधी काय हरकत नाही. गावठी बैलाचा ना एक वेगळा वैशिष्ट्य असतो, तो जेव्हा गाडी सुटते तो गाडी कधीच बाहेर नाही काढत. हा ते एक वैशिष्ट्य आहे का, आमचा बैल अजूनपर्यंत बाहेर कधी गेलेला नाही. आणि तो एकदम आपल्याकडचं वातावरण त्याला एकदम सूट असतो, काहीच टेन्शन नसतं. ते तर बरोबर आहे, कारण आम्ही चिकरवेला घाटावरती पण गेलेलो आहे. घाटावरती 2-4 शर्यती आम्ही केलेले आहेत भरपूर वेळा. म्हणजे जवळजवळ भारत केसरी मैदान झाला त्यावेळेस पण आम्ही गेलेलो आहे. त्याच्यानंतर आम्ही पेटगावचं मैदान झाला त्याच्यावेळेस पण गेलेलो आहे. आम्ही शर्यती भरपूर केलो आहे. आमची गाडी कधी अशी पडलेली आम्हाला दिसलेली नाही. हा कोणाच्या हातावर आहे जास्त करून? संजय ड्रायव्हर. आणि हा कोणत्या साईटने बोलतो? हा दोन्ही साईटने, दोन्ही खांदी पब्लिकने फिट. पब्लिकने फिट. याचं नियोजन कोण करतो सर्व? याचं नियोजन मीच करतोय. आणि तुमच्या सोबत ग्रुपचा वगैरे नाव घ्यायचं झालं तर? आमचा जयेश इंटरप्राइजेस चिकलोली पॉवर शिक्षण DSP ग्रुप. याचं शरीर वैशिष्ट्य सांगायला गेलं तर कसं आहे हा शरीर वैशिष्ट्याला? शरीर वैशिष्ट्य एकदम साधा बोला आहे, गावठी पद्धतीने आहे. काय बैलाला कुठे खोड नाही आहे. एकदम लक्ष्मीच्या कृपेने बैल आलेला आहे आमच्या दावणीला. त्याच्यामुळे आम्ही याला एकदम जीवापाठ जपतोय. कोणत्या जातीमध्ये येतो हा? आहे गावठीच, गावठी बोलून आपले गावठी गाईलाच झालेला आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला काय याचं काही एकदम मोह आहे. आता कसं, बैल आपल्या घरच्या गाईचा असला तर आपण त्यापेक्षा जास्त जीव त्याला लावतो. हा, कारण का तो आपल्या समोर मोठा झालेला असतो. बरोबर. त्याच्या असा प्रेमल स्वभावाचा काय अनुभव सांगू शकता? प्रेमल स्वभाव म्हणजे लहान पोरं आमची धरतात. लहान पोरांना पण काय करत नाही, आम्हाला तर काय करत नाही. आमच्या बाया माणसं एकदम त्याला जीव लावून राहतात. एकदम साधा सिंपल बैल आहे. म्हणजे स्वभावाला चांगला आहे? चांगला आहे. आता त्याचा वय काय चालू आहे ना? आता किती दाती येतो? आता त्याच दुसा पलटून गेलाय तो. गेल्या वर्षी दुसा होता, आता चौसा झालाय तो. त्याच्यामुळं आता आम्हाला त्याचं काही एवढा हे नाही. पहिले आम्ही घाबरत गाड्या पकडत होतो. आता चौसा झाल्यामुळं आम्ही कोणालाही बिंजोरमध्ये टक्कर देण्यासाठी तयार आहे. आता गावठी वाला एक वेगळा विशेष निघून येतो का, गावठी बैलांना ना शक्यतो जास्त जण पैरं द्यायला मागत नाही, त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? विशेष म्हणजे गावठी बैलाला पैरा देण्याचा विशेष वेगळा आहे, वैशिष्ट्य वेगळं आहे. पण गावठी बैलाला पैरा देणं हा एक चांगला पण आहे. गावठी बैलांनी एखाद्याची चांगली गाडी मारली तर त्याची गाडी बाद होणं हे शक्यच आहे. कारण विशेष म्हणजे माणूस विचार करतो
का आपली खिल्लार बैला एवढी आपण एकदम चांगल्या किमतीने खरेदी केलेली असतात आणि एखाद्या एकदम बच्चांनी टाकला आपल्याला तर आपली कुठेतरी कमीपणा होते. त्याच्यामुळे आपल्याशी खेळणं आणि समोरच्याने बैल देणं हा पण त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य विचार असतो. अशी कोणती पाटी तुमच्या आवडीची वगैरे काय सांगण्यासारखी आहे का? आमच्या आवडीची पाटी आहे ना उसटणा आहे, पुन्हा पाटगाव आहे. आम्हाला असा पाठीचा कुठलाच हे नाही, विरोध नाही. कुठल्याही पाठीवरती आम्ही खेळतो. आम्ही घाटावरती जाऊन खेळतो, इथे खेळतो, तिथे खेळतो, सगळीकडे आम्ही खेळतो. याला व्यायाम वगैरे काय असतात घरी? याचा व्यायाम सकाळी आम्ही रोज थोडा आम्ही चालवून आणतो आणि त्याला खुराक पण चांगल्या पद्धतीने आहे आणि त्याचं काय व्यायामाचं प्रश्न नाही. तो गावठी आहे, आम्ही नांगराला पण धरतो त्याला. आमचे संजयचे वडील आत्माराम भोईर हे त्यांना पूर्ण व्यायाम देतात नांगरासाठी, नांगरणी करून घेतात त्याच्याकडनं. आणि अविनाश भोईर हे त्यांचे आपले संजयचे भाऊ, ते पण चांगल्या प्रमाणे व्यायाम करून घेतात त्याच्याकडनं. याच्या पहिरेच्या पहिरे कुणाकुणासोबत झालेले? याचे पहिरे आम्ही जास्त कुणाला दिलेले नाही. याचे पेहरे जास्त करून आम्ही देवासंगतच आखलतो कारण आमची घरची गाडी आहे. एक आम्ही कोणी जर आम्हाला सांगितला तर चला करूया शर्यत, त्यासाठी आम्ही दिलेलं आहे. आंब्याचंच म्हणजे ज्याच्याकडनं आम्ही खरेदी केले ना त्यांच्याच गावातल्या एक सुंदर बायला बरोबर आम्ही पेहरा केलेला आहे याचा. तुम्हाला असा कोणता छकडा लागतो? सातारा छकडा. त्याचा काय अंतर वगैरे काय तुम्ही ठरवून असता का सगळं? हा अंतर त्याच्या दृष्टिकोनातून, कारण तो छोटा असल्यामुळे तो पुढेच जातो, मोठा बैल टाकल्यानंतर त्याचा अंतर लांब राहतो. माझ्या हिशोबाने एक 9 इलतीचा अंतर असेल याला छोट्यासाठी आणि मोठा बैल टाकला तर एक 10 इलत होईल असेल. हा 10 इलतीचा असतो. अजून ना तुमच्या एक आठवणीतली शर्मन सांगू शकता का याची? याची आठवणीची शर्यत आमच्याकडे एक पाटगावला शर्यत झालेली आहे. सुनील भगतने आमच्याकडं नाव फिरवलेला आणि त्याच्या जोडीला गोलिवलीचा पक्ष म्हणून बैल टाकलेला, नावाजलेला बैल होता. त्यावेळेस आम्ही त्याच्याशी शर्यत खेळलेलो आहे कारण त्यांनी आमच्यावरती नाव फिरवलं. आम्ही कधीच मोठ्या गाडीवरती नाव फिरवत नाही आहे. मोठे गाडीवाले आमच्यावरती कधी पण नाव फिरवतात तेव्हा आम्ही त्यांना प्रतिउत्तर देतो, नाहीतर आम्ही स्वतःहून कधी असं कोणावरती कोणाचं नाव कमी होण्यासाठी आम्ही कधीच फिरवत नाही आहे. एक मागच्या सीझनचा इतिहास विचार झाला तर काय सांगू शकता किती बिंजोर झाल्या? आमच्या बिंजोरच्या 4 शर्यती झाल्या, 4 शर्यतीमध्ये आम्ही विजयी. आत्ताच्या सीझनचा? आत्ता सीझनमध्ये आम्ही एकच बिंजोरमध्ये झालेलो आहे. आमच्यावरती नाव फिरवलेलं आहे पावर आणि राजाने. आमची घरची गाडी होती, आमची गाडी पडली, काही अंतरावरती पडली आहे, थोडी अंतरावरती. ही शर्यत पुन्हा होणार, आम्ही करणार. वेळ येऊन द्या, काल येऊन द्या, होणार शर्यत.